Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ विसावा, एक भारतीय संशोधक. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितलं. दुकानदारांनी वजनमापात खोटेपणा केला आणि शंकरला कमी साखर दिली. शंकरनी त्याच्याबरोबर वाद घातला पण दुकानदारांनी ऐकलं नाही. वडिलांनी सुद्धा म्हटलं की शंकर वाटे तूच साखर खाल्ली असणार म्हणून ती कमी झाली. शंकरच्या मनाला ही गोष्ट चांगलीच लागली. त्याला फार वाईट वाटलं आणि तेव्हापासून त्याच्या मनात आलं की खरं वजन मापणारं यंत्र आपणच तयार करावं. हा छोटा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे या नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. डॉक्टर भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. तो काळ होता पारतंत्र्याचा. भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखलं जाई. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबातच स्थान नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले ते त्यांच्या बुद्धीच्या जोरावर. 1897 जुलै महिन्यात इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली. ही स्पर्धा वजन मापक यंत्राबद्दल होती. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यासारख्या इतर वस्तूंचं मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. यंत्र शोधून काढणाऱ्याला बक्षीस होत. क्षणाचाही विलंब न लावता आराखडा म्हणजे कच्ची आकृती करून भिसेंनी तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य, त्यांना बक्षीस मिळालं. काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात या शोधाचा खास उल्लेख करण्यात आला. ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा वाच्छा यांना दाखवली आणि शंकर रावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जायला मदत केली. भिसे 1899 मध्ये इंग्लंडला गेले. डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकर रावांना लहानपणापासूनच होती. ते 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी एक मजेदार प्रयोग केला. लांब अंतरावरच्या 2 ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली. तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. वयाच्या 15व्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले. बराच वेळपर्यंत 4 दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे. इंग्लंडमध्ये भिसे यांनी छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. बरीच वर्ष इंग्लंडला राहून ते अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडीन म्हणजे ॲटॉमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला आणि पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झालं. भिसे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या. या सुमाराला डॉक्टर भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. त्यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली पण डॉक्टर भिसेंनी ही तोफ तयार करण्याचे नाकारले कारण यातून मानवाचा संहार होणार होता.
डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले आणि त्यांचं कार्य आपल्या सर्वांना नेहमीच प्रोत्साहन देणारं ठरेल यात शंकाच नाही. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी त्यांचे निधन झाले. स्वाध्याय विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. पारतंत्र्य स्वातंत्र्य, कमी जास्त, खोटेपणा खरेपणा, प्रतिकूल अनुकूल. आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.